चंद्रपूर शहरातील एसपी लॉ कॉलेज समोर आढळला अर्धवर जळलेला मृतदेह। शहरातील तुकुम येथे शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय समोर असलेल्या भिंतीजवळ आढळला मृतदेह। अंदाजे 60 वर्ष वय असलेल्या इसमाचा अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला मृतदेह। रामनगर पोलीस द्वारा पुढील तपास सुरू। बाबूपेठ परिसरात 16.84 कोटी रुपये किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न। नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद। नागरिकांची व भाजपा कार्यकर्त्यांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती। चंद्रपूर शहरातील गोंडकालीन किल्ला परकोटाच्या संरक्षण भिंतीचे ग्रिल चोरीला गेल्याची घटना। भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे ग्रिल। लोखंडी संरक्षण भिंतीचे ग्रिल चोरीला गेल्याचा प्रकार शुक्रवारी आला उघडकीस। पुरातत्व विभागाच्या ग्रिल चोरी करण्याच्या मुसक्या आवळण्याची इकोप्रोची मागणी। चंद्रपुरातील शाळांना सुट्टी जाहीर करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी। चंद्रपुरातील वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेता शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी। यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना मागणीचे देण्यात आले निवेदन। सावली तालुक्यात अनेक वर्षापासून रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञाचे पद रिक्त। रुग्णालयात अनेक वर्षापासून स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ नसल्याने अडचणी। रिक्त पदे भरण्यात यावे याबाबत सावली नगरपंचायत नगराध्यक्षाद्वारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी। जुन्नर परिसरात बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। जुन्नर परिसरात बिबट सफारी व्हावी आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी योजना। जिल्हा प्रशासनाने सफारी बाबत विस्तार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 1.50 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश। कुत्रा घरी आला म्हणून 35 वर्षीय युवकाची हत्या। राजुरा तालुक्यातील पंचाळा गावातील घटना। कुत्रा घरात आला या शुल्लक वादातून शेजारी राहणाऱ्या भोंगळे या कुटुंबाकडून गणेश मडाविया युवकाची हत्या। भोंगळे कुटुंबावर गुन्हा दाखल। आधी नोकरी द्या नंतर उद्योग उभारा, खासदार बाळू धानोरकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय, मात्र जिल्ह्यात प्रकल्पग्रस्त बेरोजगारांची संख्या मोठी। आता कोणताही उद्योग चंद्रपुरात आला तर आधी नोकरी नंतर उद्योग अशा प्रकारे नियमावली बनवा। खासदार भाऊ धानोरकर यांनी प्रभारी निवासी जिल्हाधिकारी विद्युत वरखडे यांना दिला सूचना। बाजार समितीच्या गोदामात आग, नाफेडचा बारदाना राख। समुद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या गोदामाला अचानक लागली आग। तिथे ठेवून असलेला नाफेडचा बारदाना जळून राख। 25 ते 30 लाखांच्या नुकसानीचा अंदाज। वाचन संस्कृतीचा विस्तार व स्पर्धा परीक्षण मधील विद्यार्थ्यांचे यश यासाठी परिश्रम घेणार आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन। चंद्रपुरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन। चंद्रपूर जिल्ह्यात युवकांसाठी विविध उपक्रमांची मालिका। काँग्रेसचे महागाई चालीसा आंदोलन, केंद्र सरकार विरोधात पेट्रोल पंप समोर घोषणाबाजी। चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात शहरातील पेट्रोल पंप समोर आंदोलन। महागाई कमी करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी यावी यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने हनुमान चालीसाचेही करण्यात आले वाचन। अपघातानंतर कारणे घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू। छत्तीसगड मधील राजनांदगाव जिल्ह्यातील घटना। लग्न समारंभातून घरी परत येत असताना कार पुलावर आदळल्याने अचानक कारने पेट घेतला। यात एकाच कुटुंबातील 3 मुली आणि पती पत्नीचा होरपळून मृत्यू। एसबीआय वरोरा शाखेतील कर्मचाऱ्यांची मुजुरी। वरोरा येथील कॉन्ट्रॅक्टर मुकेश निमाडे यांचा सावली जवळ झाला होता गंभीर अपघात। अपघातामध्ये त्यांना झाली गंभीर दुखापत। बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेने मुकेश निमाडे यांच्या मुलीला वडील मरण पावले तरच नॉमिनीला पैसे देऊ, अन्यथा कोणताही कायदा बँकेचा नाही असे दिले उत्तर। वरोरा येथील एसबीआय शाखेच्या मुजुरीचा प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू असल्याची माहिती। स्वप्न पाहत असाल तर मोठंच पहा लहान कशाला। तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्सेस लोनला नक्कीच भेट द्या। होम लोन, मॉर्गेज लोन, एज्युकेशन लोन, लघु मध्यम उद्योग लोन,
कार लोन, दुचाकी वाहन कर्ज व इतर सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध। प्रोप्रायटर आशिष कुणघाटकर यांच्याशी आजच संपर्क करा किंवा आमच्या कार्यालयाला भेट द्या। कार्यालयाचा पत्ता आहे हिवरे कॉम्प्लेक्स, रामनगर रोड, चंद्रपूर।